आज अपन स्टैंडर्ड 9 सब्जेक्ट ज्योमेट्री या अंतर्गत प्रैक्टिस सेट 5.3 मधील एग्जाम्पल घेणार आहे। आता बघा एग्जाम्पल मध्ये आपलं काय गिवन आहे। द डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल ए बी सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ। बघा हा रेक्टेंगल तुम्हाला दिलेला आहे ए बी सी डी, ज्याचे डायगोनल आहे ए सी अँड बी डी, हे एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करता आहे, ॲट पॉइंट ओ। इफ ए सी इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर देन फाइंड बी ओ, अँड इफ अँगल सी ए डी इज इक्वल्स टू 35 डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ए सी बी। आता आपण याकरता सोल्यूशन घेऊया। पहिल्यांदा ए सीची व्हॅल्यू बघा किती दिली आहे, ए सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर हे गिवन आहे। आता रेक्टेंगलची जी प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, देअरफोर बी डी इज इक्वल टू ए सी। बी डी इज इक्वल टू ए सी किती आलेली आहे, 8, कारण की आपल्याला ए सी 8 सेंटीमीटर गिवन आहे। देअरफोर बी ओ इज इक्वल्स टू हाफ ऑफ बी डी। रिझन बघा काय आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल बायसेक्ट ईच अदर। आता हे जे डायगोनल आहे एकमेकांना काय करतात, बायसेक करतील, म्हणून बी ओ ची व्हॅल्यू ही बी डीच्या किती असेल, हाफ असेल। देअरफोर बी ओ इज इक्वल्स टू 1/2 इंटू 8। यावरून आपल्याला आता बी ओ ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 4 सेंटीमीटर। देअरफोर सेग ए डी इज पॅरलल टू सेग बी सी, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर पॅरलल अँड लाईन ए सी इज द ट्रान्सवर्सल। मग आता यावरून आपल्याला काय लिहिता येईल, दॅट अँगल डी ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी बी। रिझन इज अल्टरनेट अँगल्स, देअरफोर अँगल डी ए सी इज इक्वल्स टू 35 डिग्री। आता जर अँगल डी ए सी 35 असेल आणि जर अँगल ए सी बी त्याला कॉन्ग्रुएंट असेल, तर अँगल ए सी बी इज इक्वल किती येईल, 35 डिग्री। त्यामुळे आपला आन्सर काय मिळेल, बी ओ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड अँगल ए सी बी इज इक्वल टू 35 डिग्री।